नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आपण जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन येत आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे मला रोज बघतात, रोज छान छान कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे कोणी मला प्रोत्साहन देत आहेत, जे कोणी माझे 1 लाख सबस्क्राईबर होण्यासाठी प्रार्थना करत आहेत, त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जे होईल ते होईल, कोणी सिरियस घेऊ नका, कारण मी कुठल्याही गोष्टीला तयार असते, फक्त एक ठरवत असते, झालं झालं, नाही झालं परमेश्वराची कृपा, असं म्हणून मी सोडून देत असते. त्यामुळे कोणी माझ्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. नाही झाले, नाही झाले, झाले आनंदच आहे. तर आता तुमचा सारखा प्रश्न आहे मला की कोणत्या राशीला साडेसाती चालू आहे, कोणत्या राशीनं साडेसातीसाठी काय करायचं. तर 2022 साली ज्या ज्या राशींना साडेसातीचा त्रास होणार आहे या राशी मी तुम्हाला आता सांगत आहे. तुम्हाला मी पहिल्यांदा पण खूप वेळा सांगितले की साडेसातीला घाबरू नका. ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांनी साडेसातीला बिलकुल घाबरू नका, कारण शनी हा न्यायाधीश आहे. आपल्या चांगल्याची पण फळं तोच आपल्याला देणार आहे, आपल्या वाईटाची पण फळं तोच आपल्याला देणार आहे. मग जर आपण आयुष्यात आतापर्यंत वाईट काम केलं असेल तर वाईट ह्याच्या गोष्टीला शिक्षा भोगायला, म्हणजे जसं आपल्याकडे वाईट काम केल्यावर जेलमध्ये जावंच लागतं, तो पोलीस शिक्षा आपल्याला देतच राहतात, तोच प्रकार शनी करत असतो. तुम्ही वाईट कर्म केली तर तो सोडणार नाही, आणि तुम्ही चांगली कर्म केली असतं तुमची भरभराट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सारखी सांगत असते की कर्म चांगली करा म्हणजे फळ चांगलंच मिळतं. तर आता 2022 मध्ये कोणत्या राशीला साडेसाती आहे आणि शनी हा सगळ्या ग्रहांमध्ये हळूहळू हळू आपली चाल करणारा ग्रह आहे, म्हणजे सगळे राशीचक्र पूर्ण करायला त्याला 30 वर्ष जातात, असा तो शनी आहे. मग 2022 साली आपलं घर तो बदलणार आहे. तर बघा आता कोणत्या राशीला शनीची साडेसाती किंवा शनीची दशा, किंवा ज्याला आपण 12वा शनी 8वा शनी असं काही बोली भाषेत म्हणतो, ती शनीची दशा चालू आहे. तर त्यांनी ते लक्षात घ्या, आता मी सांगते ते. तर मग मिथुन आणि तुळ राशीला शनीची दशा चालू आहे, म्हणजे 1 जानेवारी तर 29 एप्रिल 2022, 1 जानेवारी 2022 ते 29 एप्रिल 2022 पर्यंत तुम्हाला ती साडेसातीची दशा भोगावी लागणार आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही सावध राहा. एक तर तुमची कर्म चांगली असेल तर भयंकर भरभराट होऊन जाईल एवढ्याच महिन्यांमध्ये, आणि जर तुमची कर्म वाईट असतील तर तुम्हाला शिक्षा काही ना काही थोडीफार मिळणारच. म्हणून त्याच्यासाठी उपाय करा, उपाय करा. पहिल्यापासून सांगते मी शनीचे, की म्हणजे तो येताना थोडा विचार करेल आपल्याला किती त्रास द्यावा ते. दुसरी रास आहे की 2022 मध्ये 22 जुलैपर्यंत, 1 जानेवारी ते 22 जुलैपर्यंत कर्क वृश्चिक राशीवर दशा राहणार आहे शनीची. कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीची दशा राहणार आहे, त्यामुळे त्यांनी शनीची उपासना करणं अतिशय महत्वाचं आहे 22 जुलैपर्यंत. आता मकर आणि मिथुन आणि तुळ रास ही 17 जानेवारी 2023 पर्यंत त्यांच्या मागे महादशा राहणार आहे. 1 जानेवारीपासून ते किंवा चालू आहे शनीनं चाल बदललेली आहे, ती व्हिडिओ आहे आपला किती तारखेचा. तर मिथुन आणि तुळ रास ही 2023 पर्यंत महादशा भोगणार आहे, तोवर तुमच्या मागे साडेसाती आहे, तोवर तुमची शनीची दशा बदललेली आहे, दिशा बदललेली आहे, त्यामुळे तुम्ही शनीचे उपाय जरूर करा. आता 1 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत धनु मकर आणि कुंभ यांच्यावर साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. 1 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत, म्हणजे ते एकच महिना तुमच्यावर साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. मीन राशीला 29 एप्रिलपासनं साडेसाती सुरू होणार आहे. 29 एप्रिलपासनं खूप जणांचा प्रश्न आहे की ताई मीन राशीला कधी साडेसाती आहे, तर 29 एप्रिलपासनं तुमची साडेसाती चालू होणार आहे. धनु राशीच्या लोकांना 22 जुलैनंतर परत फरक पडायला लागणार आहे, म्हणजे आता तुम्हाला चांगले दिवस झाले आणि परत थोडे वाईट दिवस येतील, आणि 12 जुलैनंतर पुन्हा तुमची चालू व्हायला साडेसाती चालू होईल. म्हणजे आता जर तुम्हाला फरक पडला, थोडे दिवस आता तुमचे चांगले जातील, कधी तारखेपर्यंत 1 जानेवारी ते 12 जुलैपर्यंत तुमचे दिवस चांगले जातील, पण 12 जुलैनंतर पुन्हा शनी तुमच्यावर पकड धरणार आहे, त्याच्यामुळे धनुराशीच्या लोकांनी पुन्हा सावध होणं गरजेचं आहे. आता थोडे दिवस तुमची फार छान कामं होतील, तुमच्या चांगल्या कामाची फळं मिळायचा हा काळ आहे. 1 जानेवारी ते 12 जुलै हा काळ तुमचा चांगल्या कामाची फळं देण्याचा आहे. मीन राशीला 17 जानेवारी ते 2023 पर्यंत
शनी कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाहीये, त्याला मुक्तीच आहे त्याची आपल्याला. आणि आपण जर या काळात शनीची भरपूर उपासना केली, सेवा केली, तर पुढची वर्ष आपली चांगली जातील. पण तुम्ही वाईट कर्म केलेली असो, चांगली कर्म केलेली असो, 17 जानेवारी 2023 पर्यंत शनी हा मीन राशीला चांगलीच फळं देणार आहे. पण म्हणून तुम्ही आतापासून शनीची उपासना करायला सुरुवात करा, म्हणजे पुढचे पण आणखी बरेच वर्ष आपल्याला आता साडेसातीतनं जायचं आहे मीन राशीच्या लोकांना. तर त्याच्यासाठी तुम्ही जय्यत तयारी करा आणि शनीला खुश करून घ्या. कोणत्याही लोकांनी घाबरू नका, ज्यांनी वाईट कामं केली त्यांना भोगावं लागणार आहे, त्यांनी मनाशी ठरवा आणि शनीची उपासना करा, म्हणजे त्याचे थोडासा त्रास तुम्हाला कमी भोगावा लागेल. त्यामुळं लक्षात ठेवा की धैर्य ठेवा, ज्यांना आता या राशीचं मी सांगितलंय त्यांनी धैर्य ठेवा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, स्वतःची मानसिकता चांगली करा, आपल्या हाताखालच्या लोकांना काही ना काही देत जा, शनीला जात जा, शनीचं दान करत जा. ज्यांना उपास शक्य आहे त्यांनी शनीचा उपास करत जा, मंगळाला प्रदक्षिणा घालत, पिंपळाला प्रदक्षिणा घालत जा, पिंपळाला तुपाचा दिवा लावत जा. शनिवार मंगळवार दोन्ही वेळेला सूर्य उगवायच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर दोन्ही टाइममध्ये पिंपळाला पाणी घालणं, पिंपळाला प्रदक्षिणा मारणं आणि शनीला तेलवात घालणं या गोष्टी विसरू नका. शनीची दानं भरपूर मी व्हिडिओमध्ये सांगितली आहेत, ती दानं तुम्ही करत राहा, म्हणजे साडेसातीचा प्रभाव कमी होईल. तर तुम्हाला आज कळलं असेल की आता 2022 साली कोणत्या कोणत्या राशींना साडेसातीची चाल म्हणजे दशा चालू होणार आहे किंवा साडेसाती चालू होणार आहे हे तुम्हाला आता कळलेलं आहे. त्या त्याप्रमाणे तुम्ही उपासना करायला सुरुवात करा, शनीला खुश करून घ्यायची सुरुवात करा आणि चांगली कर्म ठेवा आणि भिऊ नका. एवढंच तुम्हाला आज मला साडेसातीबद्दल सांगायचं होतं. तर परत भेटूया नवीन विषयाबरोबर, नवीन माहिती बरोबर. तोवर टाटा, बाय बाय.